नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. नवी मुंबई मधील तुर्भे येथे राहणाऱ्या एका नराधमाने 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला परिसरातील गल्लीमध्ये अडवून तिला आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या नराधमाने लगेचच तेथून पळ काढून उस्मानाबाद गाठले. विजय राठोड असे या नराधमाचे नाव असून तांत्रिक तपासाच्या आधारे तो खासगी ट्रॅव्हल्सच्या मदतीने पुण्याच्या दिशेने गेला असल्याचे समोर आले. पोलिसांच्या पथकाला गोपनीय बातमीदारांमार्फत आरोपी हा उस्मानाबाद येथे गेला असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार नितेश मोरे, पोलीस नाईक रवी पवार, पोलीस शिपाई विकास शिंगाडे यांचे पथक उस्मानाबाद येथे रवाना झाले. या ठिकाणी गेलेल्या तपास पथकाची चाहूल लागताच आरोपी गावाबाहेरील एका उसाच्या शेतामध्ये लपून बसला होता. तपास पथकाने स्थानिक पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने उसाच्या शेताला घेराव घालून 4 तास शोध घेतला. मात्र तपास पथकाला चकवा देत आरोपीने उसाच्या शेतातून पळ काढला. तपास पथकाने सुमारे 2 किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग करून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आणि त्याला अटक केली. वादळवारा लाईव्ह साठी राज भंडारी, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.